नमस्कार मित्रांनो, मी संदीप कसालकर। आज मी तुम्हाला क्रिप्टो मध्ये झालेल्या मोठ्या स्कॅम बद्दल सांगणार आहे। अहो टेंशन घेऊ नका, मस्करी गेली मी। मित्रांनो, नेहमी मी तुम्हाला क्रिप्टो मध्ये होणाऱ्या स्कॅम्स आणि क्राइम्स बद्दल सांगत असतो, पण आज आपण जरा वेगळ्या विषयावर बोलणार आहोत। ते म्हणजे नॉन फंजिबल टोकन म्हणजेच NFT, याचं दुसरं नाव न्यू फास्ट चेंजिंग ट्रेंड सुद्धा असू शकतं। क्रिप्टोच्या या दुनियेत दररोज नवीन नवीन ट्रेंड्स आणि अपडेट्स येत असतात। त्यामध्ये आज आपण बोलणार आहोत NFT लोन्स आणि NFT रेंटिंग विषयी, आणि जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे NFT बाईंग करणं आता फक्त सेलिब्रिटीज आणि श्रीमंत लोकांचे शौक नसून आता NFTच्या माध्यमातून तुम्ही आणि मी ॲक्टिव आणि पॅसिव इन्कम सोबत लोन सुद्धा घेऊ शकतो। आश्चर्य वाटत असेल ना? ही माहिती जेव्हा मी माझ्या मित्रांना सांगितली तेव्हा ते लिटरली सुपर एक्साइट झाले। या अगोदर बहुतेक लोकांना समजत नव्हतं की इमिनेमने एका ॲपच्या डिजिटल पेंटिंगसाठी $500,000 खर्च केलाय। तसेच एकाने तर चक्क कॉलेजच्या एका मुलाच्या सेल्फीचे कलेक्शन $1,000,000 विकत घेतले आहे। तुम्हाला प्रश्न पडला असेल की अशा NFTला स्क्रीन ग्रॅप करून फ्रीमध्ये सुद्धा वापर केला जाऊ शकतो, मग याला एवढे पैसे का बरं द्यायचे? तर मग मी त्यांना सांगायचो की ॲक्च्युअल NFT विकत घेणं आणि NFTचे स्क्रीन ग्रॅप करणं यामध्ये तेवढाच फरक आहे जेवढा बिग अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर फोटो काढण्यामध्ये आणि ॲक्च्युली त्यांच्या बंगल्यात जाऊन त्यांच्यासोबत फोटो काढण्यामध्ये। असो, आता NFT लेंडिंग आणि बॉरोईंगबद्दल म्हटलं तर हे डिसेंट्रलाइज फायनान्सचे एक रिव्हॉल्युशनरी कन्सेप्ट आहे। ज्याप्रमाणे आपण गोल्ड लोन घेण्यासाठी आपल्या गोल्ड ज्वेल्सला गहाण ठेवून त्यावेळी असणाऱ्या गोल्डच्या किमतीनुसार लेंडरकडून गोल्ड लोन घेत असतो, अगदी त्याचप्रमाणे आर्केडसारख्या प्लॅटफॉर्म्सवर आपण आपल्या NFTला गहाण ठेवून लोन घेऊ शकतो। मित्रांनो, ज्याप्रमाणे प्रत्येक चमकणारी वस्तू ही सोनं नसतं, त्याप्रमाणे प्रत्येक NFTची किंमत ही एकसारखी नसते। जर तुमच्याकडे BAYC सारखी ब्ल्यू चिप NFTs असेल तर साहजिकच तुम्हाला लोन हे तात्काळ आणि मोठ्या स्वरूपात मिळेल। आणि जर का ती NFT हॉट आणि प्रसिद्ध नसेल तर काळजी करू नका, प्रयत्न करायला काय हरकत आहे। मी तुम्हाला NFT लेंडिंग आणि बॉरोईंग प्लॅटफॉर्मची काही नावे सजेस्ट करतो, यांना तुम्ही एक्सप्लोर करा आणि जाणून घ्या की तुमच्या NFTच्या अगेन्स्ट या प्लॅटफॉर्मद्वारे तुम्हाला किती अमाऊंट मिळेल, त्याचा इंटरेस्ट रेट काय असेल आणि किती वेळेसाठी तुम्हाला हे लोन प्रोव्हाइड केलं जाईल। तर मित्रांनो, NFT लेंडिंग आणि बॉरोईंग प्लॅटफॉर्मचे नावं आहेत NFTFi, आर्केड, Nexio.io आणि ड्रॉप्स। हे सर्व प्लॅटफॉर्म तुमच्या NFTच्या व्हॅल्यूच्या अगेन्स्ट तुम्हाला 80% लोन देते। आणि हो, यामधील प्रत्येक प्लॅटफॉर्मचा इंटरेस्ट रेट हा वेगवेगळा आहे आणि ऑफकोर्स तेही NFTsवर डिपेंड आहे। उदाहरणार्थ आर्केडचा इंटरेस्ट रेट 5% ते 7% एवढा आहे, तर दुसरीकडे Nexio आपल्या NFTच्या अगेन्स्ट 12% ते 15% इंटरेस्ट चार्ज करतं। मित्रांनो, ज्याप्रमाणे घर किंवा गोल्डच्या अगेन्स्ट घेतलेलं लोन हे डिफॉल्ट झाल्यावर आपले असेट हे सीज केलं जातं, ठीक त्याचप्रमाणे जर का तुम्ही वेळेत लोनचे रिपेमेंट केलं नाही तर स्मार्ट कॉन्ट्रॅक्टमार्फत आपल्या NFTला प्लॅटफॉर्म्समार्फत सीज करून इनकॅश केलं जातं। ही तर झाली NFT लोनची गोष्ट, पण तुम्हाला माहीत आहे का आपण आपल्या NFTला रेंटवर सुद्धा घेऊ शकतो आणि कोणत्या NFTला शॉर्ट पिरियडसाठी रेंटवर सुद्धा देऊ शकतो? मित्रांनो, आता तुम्ही विचार करत असाल NFT आणि रेंटिंग कसं शक्य आहे। चला तर आपण एक उदाहरण बघूयात। जर आपल्याला मुंबई ते दिल्ली 2 तासात पोहोचायचं असेल तर आपण 5 ते 7 हजारची फ्लाईटची तिकीट घेऊन सहज पोहोचतो। यामध्ये डायरेक्ट करोडो रुपयांचं विमान घ्यायची गरज असते का? नाही ना। अगदी त्याचप्रमाणे संपूर्ण NFTला एकत्रितपणे घ्यायची गरज नसते। काही NFTs खास करून एक्झी इन्फिनिटी सारखा प्ले टू अर्न गेम मध्ये मिंट केली गेलेली NFTला आपण काही वेळेसाठी रेंटवर घेऊन पर्टिक्युलर स्टेज किंवा गेमिंग चॅलेंज क्रॉस करून पुन्हा त्याच्या ओनर्सला रिटर्न देऊन ही पुढे जाता येते। आतापर्यंत गेमिंग इकोसिस्टममध्ये मिंट केली गेलेली NFTची युटिलिटी ही गेमिंगच्या बाहेर ऑलमोस्ट 0 होती, पण आता युजर्स हे गेममध्ये मिंट केली गेलेली NFT सारखे कोणते वेपन किंवा आपल्या अवतारच्या डिजिटल स्किनला IQ प्रोटोकॉल सारखे प्लॅटफॉर्मवर लिस्ट करू शकतात। एवढंच नाही तर नॉर्मल NFTला सुद्धा आपण IQ प्रोटोकॉलवर स्मार्ट कॉन्ट्रॅक्टच्या मार्फत रेंटवर घेऊ शकतो अथवा देऊही शकतो। याचे 2 फायदे आहेत। एक तर NFT लेंडरला आपल्या NFTच्या मार्फत पॅसिव इन्कम कमवण्याची संधी मिळते, तर दुसरं NFT बॉरोवरला लाखो डॉलर्सची महाग BAYC सारख्या NFTला स्वस्त दरात वापरून स्वतःला शाईन करण्याची संधी मिळते। तर मित्रांनो, पुन्हा रेंटिंग आणि बॉरोईंगचे ट्रान्झॅक्शन्स हे स्मार्ट कॉन्ट्रॅक्टच्या मार्फत एक्झिक्यूट केले जातात। उदाहरणार्थ आपण इमिनेमची NFT ही $200 2 दिवसांसाठी बॉरो केली आहे, तर 2 दिवसांच्या शेवटी इमिनेमची ती NFT आणि त्याचे रेंट
दोन्ही ऑटोमॅटिकली इमेनिमच्या अकाउंटमध्ये परत केले जातात. मग मित्रांनो, कसा वाटला कन्सेप्ट? इंटरेस्टिंग ना? अशाच प्रकारच्या रेंटिंग आणि लोन्स सारख्या एनएफटी स्पेसमध्ये अजून नवीन आणि ट्रेंडिंग अपडेट्सची माहिती घेऊन मी पुन्हा आपल्या भेटीला येणार आहे. तोपर्यंत मी संदीप कसालकर तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत पाहत राहा क्रिप्टो टीव्ही.